Carranza. ¡Viene eso! ¡Viene eso! तालुका येवला जिल्हा नाशिक या ठिकाणी मातंग तरुणावर जी अमानुष पद्धतीने मारहाण झाली त्याचा जाहीर निषेध म्हणून पुणे या ठिकाणी पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्या वतीने स्वागत अध्यक्ष सदाभाऊ ढावरे व सचिव सनी भाऊसाहेब डाडर यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहर जिल्हा मातंग समाजाचे सर्व समाज बांधवांच्या वतीने काल जाहीर निषेध करण्यात आला. या घटनेची दखल घेऊन पावसाळी अधिवेशनात ही घटना मांडून महाराष्ट्रात होणारे मातंग समाजावरील अन्य अत्याचार कसे थांबतील यावर सविस्तर चर्चा करावी व समाजाला न्याय मिळवून द्यावा अशा अनेक मागण्या समाजाने यावेळी व्यक्त केल्या. पोलीस येतही घेत नव्हते आणि त्यामुळे प्रत्येक वेळी मातंग समाजाला आपल्या रस्त्यावर उतरावं लागणार आहे का, नंतर रस्त्यावर यावं लागतं आणि मगच दखल घेतली तर अशा या शासनाने प्रशासनाला आम्ही सांगू इच्छितो की मातंग समाजामध्ये आजकाल अशा प्रकारे महाराष्ट्रभर हे असे अन्याय चालू आहेत आणि त्याची आपण दखल घेत नाही म्हणून आम्ही अशा ठिकाणी आम्हाला सर्व बांधवांना रस्त्यावर उतरावं लागते. कारण की महाराष्ट्रात सतत आणि वारंवार होणारे मातंग समाजावरचे हल्ले पाहता नाशिक येवला या ठिकाणी जो प्रकार घडला आहे तो अतिशय निंदनीय प्रकार आहे आणि हा प्रकार याच्या आधी कधी घडला नसेल असं वाटतं. कारण की प्रसाद खेळणार याला एकाच ठिकाणी नाही तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने मारण्यात आलेला आहे आणि ही खंत आहे. कारण हा जो प्रकार घडला आहे याचा खरंच पूर्ण महाराष्ट्रातून जाहीर निषेध झाला पाहिजे आणि पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी जी कारवाई करण्यासाठी विलंब केला त्यासाठी देखील पोलीस प्रशासनाचा या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज आपण या ठिकाणी सारसबाग या लोकशाहीर अण्णाभाऊंच्या पुतळ्यासमोर आपण निषेध या ठिकाणी सभा आपण छोटी सभा आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्या वतीने. त्याचबरोबर इथं उपस्थित असणारे पुणे शहर जिल्हा मातंग समाजाचे स्वागताध्यक्ष आमचे मित्र माननीय श्री सदाभाऊ ढावरे, त्याचबरोबर पुणे शहर जिल्हा मातंग समाजाचे सचिव सनीभाऊ दादर, त्याचबरोबर आपल्या महिला आघाडीचे महिला मंडळाच्या अध्यक्षा लोंढेताई असतील, त्याचबरोबर आपले सखरसाहेब असतील आणि शिवसेना शिंदे गटाचे व आपले मित्र या ठिकाणी अविनाचे खेडेकर साहेब असतील, त्याचबरोबर दलितजी ससाने, त्यानंतर आपले केंद्रे साहेब कांबळे साहेब हे सर्व आपले या ठिकाणी जमले. यासाठी आपण या ठिकाणी जमलो की येवले या ठिकाणी आपल्या मातंग समाजातल्या तरुण बांधवावरती त्या ठिकाणी त्यांना तीन तास या ठिकाणी त्यांना लागलं ओळखून त्यांना त्यांची मारहाण केली. काही जातीवादी प्रवृत्तीच्या जातीय माणसेतून त्या ठिकाणी त्याच्यावर अन्याय अत्याचार झाला. त्याचबरोबर आपण पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्या वतीने आपण निषेध या ठिकाणी आपण करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमला. त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्वांचे पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि मित्रांनो, पुणेसारख्या माहेरघर मुठीचं माहेरघर मानणाऱ्या पुणेसारख्या शहरामध्ये सुद्धा मातंग समाजावरती अन्य अत्याचार महिलेंवरती अन्य अत्याचार सातत्याने या ठिकाणी वाढताना आपण पाहतोय. लोहानगरमध्ये 11-12 प्रकरण या पहिल्या झालेले आहेत की मातंग समाजाच्या कुटुंबावरती प्राणघातक हल्ले होतात, बोट कापली जातात, जीव मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. म्हणजेच या महाराष्ट्रामध्ये मातंग समाज सुरक्षित नाही. मित्रांनो, आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य झाल्यापासून आजपर्यंत मातंग समाजाला खऱ्या अर्थाने न्याय देणारा सक्षम असा कुठल्याही पक्षाने आम्हाला न्याय दिला नाही अशी या ठिकाणी तीव्र भावना आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो. मित्रांनो,
ठिकाणी दादागिरीचीच भाषा आपण केली पाहिजे, त्याशिवाय मातंग समाजाला न्याय भेटणार नाही असे या ठिकाणी मी नमूद करतो. जय भीम जय लहुजी. तालुका येवला जिल्हा नाशिक या ठिकाणी वर्देशी नामक या समाज संतकाने जातीवादी मानसिकता ठेवून अनुसूचित जातीतील मातक समाजाच्या प्रसाद खैरनार नावाच्या एका युवकाला अमानुषपणे बेदम मारहाण केलेली आहे. त्याचा निषेध म्हणून पुणे शहर जिल्हा मातक समाजाचे 2024 ते 2025 नवनिर्वाचित सचिव सनी भाऊसाहेब दादर तसेच मातक समाजाचे स्वागताध्यक्ष सहदेव धावरे यांच्या वतीने तसेच तमाम मातक समाजाच्या वतीने त्यांचा या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना ही नवीन नाही आहे, असे अनेक घटना या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये घडत होते घडत आहे. याला कारणीभूत हा संपूर्ण महाराष्ट्राचं एक शासन हे वेगवेगळ्या पद्धतीने क्रियाशील असणाऱ्या कार्यकर्त्यांवर चुकीच्या पद्धतीने आरोप करणे किंवा चुकीच्या पद्धतीने त्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने खंडणी टाकून किंवा वेगवेगळ्या कलमांद्वारे त्यांचं फशीकरण करण्याचं काम या ठिकाणी करत आहे.